स्वामी समर्थ। नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चॅनलमध्ये स्वागत। श्रोते हो, आज आपण या एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत या गोष्टी आई वडिलांना सुद्धा सांगायच्या नाही, मग बाकीच्यांचा तर प्रश्नच राहत नाही। तर श्रोते हो, ती गोष्ट कोणती आहे ती नक्की जाणून घ्या, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अगदी थोड्याच वेळाचा आहे तर ऐका। भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत स्वतः सांगत आहेत, त्यांनी यामध्ये लिहिलेलं आहे की भगवद्गीतेत असं लिहिलेलं आहे की माणसाचं जीवन जगताना कसे जगावे भगवद्गीता आपल्याला शिकवत असते। आणि त्याच भगवद्गीतेत असे देखील लिहिले आहे की या गोष्टी आईवडिलांपासून सुद्धा लपवायला पाहिजे, आणि ती एक गोष्ट आहे ती म्हणजे रहस्य। श्रोते हो, तुम्ही हे रहस्य तुमच्याबद्दलचे कधीच कोणाला सांगू नये, ते तुमच्यासोबतच कायम ठेवावे। आपलेच रहस्य आपल्यालाच आपल्यापुरते मर्यादित पाहिजे। तर श्रोते हो, तुम्ही बघा तुमचे जे काही रहस्य असेल ते कोणासोबतच शेअर करू नका। हां, जर तुम्ही हे शेअर केलं तर बर्बादी नक्कीच चालू होते। होय श्रोते हो, बघा तुम्हाला जर ह्याचं इतिहासात उदाहरण पाहायचं असेल तर रावण आणि बिभीषण यांचं रावण आणि बिभीषण यांचे काय झालं याची गोष्ट नक्की आठवा। तुमच्याही नक्की लक्षात येईल की बर्बादी कशी सुरू झाली, त्यामुळे आपल्या जन्मदात्या आईवडिलांपासून देखील आपण आपली रहस्य लपवायची असतात। माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ओम नमो नारायणा।